पारनेर तालुक्यातील चोंबूत येथे ग्रामपंचायत व शेळके ग्रुपने उभारलेल्या चोंबूत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना 1 मे रोजी डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. यावेळी उपचार घेतलेल्या रुग्णाने मायभूमी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना चोंबूत कोविड सेंटर बाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. कोविड सेंटर चोंबूतमध्ये फार मोठा अनुभव वेगळा आणि आगळा इथं भेटला. बाकीच्या कोविड सेंटरपेक्षा इथं जे ग्रामस्थांनी आणि बाकीच्यांनी जे सहकार्य केलं तरुण वर्गाने ते फार मोलाचं सहकार्य होतं. आणि मला इथं बरा मी आता पूर्ण मी बरा झालेलो आहे. मला आता बरं वाटतं एकदम पूर्ण. मी आलो त्या टायमाला अक्षरशः परिस्थिती फार गंभीर होती, पण इथले ग्रामस्थांनी आणि तरुण वर्गाने परिश्रम केल्यामुळं त्यांच्या परिश्रमाचं एक यशच आलं. माझी पत्नी आणि मी आज बरा होऊन घरी चाललो. दैनंदिन नियोजन कसं होतं कोविड सेंटर? दैनंदिन नियोजन असं होतं का सकाळी बारे आम्हाला अंडी सगळे यांच्यातर्फे दूध काजू बदाम हे सगळ्या गोष्टी ते आम्हाला द्यायचे. दुपारच्या बारे जेवण असायचं, संध्याकाळचं परत जेवण असायचं, औषधं गोळ्या पण टायम आम्हाला ते द्यायचे आणि एकदम चांगले सलूक केले जाते. जे आगामी जे समजा इथे रुग्ण येणार आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी एकच सांगेन का बाकी ठिकाणी फिरण्यापेक्षा आणि मौतीला गळ्याला अडकून घेण्यापेक्षा तुमच्या तुम्ही पहिल्यांदा चोंबूतमध्ये या आणि इथं ऍडमिट व्हा आणि इथून बरे व्हा आणि चांगले होऊन जात राहा की मी आजच्या बाळात. प्रतिनिधी स्वप्नील भालेराव, मायभूमी न्यूज, चोंबूत. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.